मुंबई एपीएमसी संचालक मंडळामुळे 4 वर्षापासून अनुकंपाधारक व कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या पदोन्नतीमुळे आज मुंबई एपीएमसी प्रशासकीय इमारतीत समिती सदस्य सभा सुरू असताना सभागृहाबाहेर 36 अनुकंपाधारक व 74 अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून ठिय्या आंदोलन केले गेले. यावेळी एका संचालकाला घेराव घालून आपल्या मागण्या या कर्मचाऱ्यांकडून मांडण्यात आल्या. 6 वेळा बैठकी घेऊन देखील पदोन्नती न दिल्याने नाराज असलेल्या अनुकंपाधारक व अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून भाजीपाला मार्केट व प्रशासकीय इमारतीचे कामकाज सोडून हे आंदोलन केले गेले. त्यानंतर आमदार शशिकांत शिंदेंनी सभागृहात त्यांची बाजू मांडल्यानंतर संचालकांना जाग येऊन त्यांनी या अधिकारी व कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिली व अनुकंपाधारकांना त्यांच्या पात्रतेनुसार नोकरी देण्यात येणार असल्याचे समजते. तसेच या आंदोलनावेळी आंदोलनकर्ते व संचालकांमध्ये एक हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. पाहूयात या रिपोर्टमध्ये. जर मी जबाबदारी सांगतो साहेब, मी 5 मीटिंगला आलो नाही, माझ्या काय, मी ऑलरेडी सस्पेंड आहे, अजून मला काय करायचं करा, माझ्यावर फरक पडत नाही, सगळ्यांना करा. पण जर माझ्या अनुकंपाच्या कर्मचाऱ्यांकडून अधिकाऱ्यांकडून जर कुणाला पैशाची अपेक्षा असेल तर एक ही कसलंच ऑफिस चालणार नाही. माझा अधिकारी साहेब आता आम्ही पेन डाऊन केलेलं आहे, 5 मार्केट आम्ही बंद केलेलं, सगळे इथे ड्रायव्हर सर आम्ही सगळे इथे. सर अगदी मान्य आहे तुमच्या, तुमचा अनरिस्पेक्ट बिलकुल नाही, कधीच होणार नाही, कुणाचंच नाही होणार. पण साहेब कुणाच्याही कुणाच्याही घरात अशी काही लोक आमची कोरोनामध्ये एक्सपायर झाली कोणी, अहो इतकी बेकार अवस्था आहे. माझा तुमच्या कोणी नातलग नाही, कोणी दुश्मन नाही, तुमच्याशी माझा काही संबंध, परंतु तरी एक मला कर्मचाऱ्यांच्या विषयी मलाच नाही, सगळ्यांना जिव्हाळा आहे जी. कमी जास्त तुम्ही गैरसमज करू नका, त्यांनाही सगळ्या सगळ्यांना जिव्हाळा आहे. एक मिनिट थांबा, मी बोललो साहेब. माझं म्हणणं असं आहे, तुमच्या बोर्डवर आमचा विश्वास आहे, कारण तुम्ही सगळे आमचेच आहात, तुमच्या अंडरच आम्ही आहेत, सचिव आणि सभापती सर्व संचालक एकच आहे. हा वेळ 5 वर्षानं का आली की आम्ही आज होईल उद्या होईल आज होईल उद्या होईल हे प्रत्येक मीटिंगला जर पुढे पुढे ढकलत जाणार, बाकीचे टेंडरची कामं सगळी मंजूर होणार, पैसे खायची कामं मंजूर होणार, त्याबद्दल मी आजपर्यंत मीच एकमेव लढलो आणि मीच लढतोय. माझ्याकडून अपेक्षा आहे आणि तो विषय मीच मंजूर करीन. काय म्हटलं मी, पण तुम्ही आता माझ्या एकट्याच्या हाती नाही राहणार. बोर्ड सभापती शिंदे साहेब नेते संचालक सगळे आहे, सगळे तुमच्या बाजूने आहे, माझा ऐका, ते कोणी विरोधात नाही आहे. हा जो तुमचा गैरसमज आणि ही पद्धत जी आहे ना आपली एकमेकाशी संवाद साधण्याची, अशा पद्धतीवर तुमचं येणं साहजिक आहे. तुमचा तुमच्यावर अन्याय झाला, 4 वर्ष झाले सिनिटी प्रमाणे, तुमच्या विषयाचं सगळ्यात जास्त मला माहित आहे, मी त्याचा अभ्यास केलेला आहे. तुमच्या अनुकंपाच्या विषयाबद्दल काही दुमक ते कर्मचाऱ्यांच्या प्रमोशन एकटं तुम्ही बोलण्यानं होणार नाही, मी एकट्या हो म्हणण्यानं होणार नाही. जेव्हा हे सगळे आणि त्याला मंजुरी पण तत्पुरत मिळाली आहे, ही सभापतींना बोलवत आहे.